तो वाच की पुस्तक वाच की पुस्तक वाचावं असं तुम्हाला वाटत असेल ना तर हा पुस्तकाचा गोंधळ काय आहे आधी मला सांगा बरं. असं काय बघताय तुम्ही? हेच काय हा पुस्तक वाचताना तुम्ही लय भारी दिसता, एकदम वेगळ्या, म्हणजे हा एकदम जाग दिसता तुम्ही. पण असं का दिसता हे उडकायचंय मला. असंय तर मग सर विचारायचं ना मला. मग सांग की पुस्तक वाचणं हे माझं सगळ्यात आवडीचं काम आहे. ते करत असताना ना मी स्वतःत अगदी रमून जाते. आजूबाजूला काय चाललंय हे सुद्धा दिसत नाही मला. जेव्हा आपण असे स्वतःत पूर्णपणे रमून जातो ना तेव्हा कदाचित सुंदर दिसत असू. आता तुम्ही मनापासून तालमीत सराव करता, शेतात राबता, तेव्हा तुम्ही असेच सुंदर आणि वेगळे दिसत असाल. तुमच्याही चेहऱ्यावर असंच तेज येत असेल. खरंच काय? हो. मग मला कसं दिसलं नाही ते? आपल्याला नाही समोरच्याला दिसत ते. आणि इतक्या प्रेमळ नजरेने बघणार कोणीतरी असायला हवं समोर, जसं आता तुम्ही माझ्याकडे बघताय प्रेमाने. तुमची पुस्तक लय भारी आहे. हो ना? मग आता तुम्ही वाचायला शिका, म्हणजे आपण दोघ एकत्र मिळून वाचूया. मग आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावर तेज येईल आणि आपण सुंदर दिसायला लागू. आणि मग असेच एकमेकांकडे बघत राहू. काय? नाही 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 नाही, तुम्ही दिसताय तेवढं बस आहे. ते मी कशाला? आणि तसं बी माझं ना पुस्तकांचं काय बी जमत नाही. मला लई झोपल आहे, झोपतो मी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय आला? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले? आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवताय लग्नाचा पार? बघूया.